नमस्कार, स्पेशल मेनू मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी तूप कसं बनवायचं हे पाहणार आहे। तर आपण सगळ्यात आधी दूध गरम करायला ठेवणार आहेत। तर इथं माझं स्पेशलचं गोकुळचं दूध असतं, गोकुळ स्पेशल। तर मी ते एका स्टीलच्या पातेल्यात ओतून बारीक गॅसवर व्यवस्थित तापून घेते अगोदर, आणि थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून देते। तर हे पा, आपण 5 ते 6 तासासाठी किंवा आपण रात्रभर फ्रीजमध्ये दूध ठेवून द्यायचं, आणि आपण सकाळी काढून अगोदर त्याच्यावरची साई काढून घ्यायची। तर हे पा, आम्ही रात्रभर दूध फ्रीजमध्ये ठेवलेलं, तर आपण सकाळी काढून घेणार आहे त्याला। आपण सकाळी काढल्यानंतर अगोदर साई काढून घ्यायची त्याच्यावरची, आणि नंतर आपण गरम करून घेणार आहे दूध। मग आपण चहा लायला वापरू शकतो ते दूध नंतर। तर हे पा, आम्ही काढून घेतलेलं आहे फ्रीजमधून, याच्यावरली आता साई काढून घेऊया आपण अगोदर। आपण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं मस्त साई येते, पण आपल्याला अशी जाडसर साई येण्यासाठी काय करायला लागतं, आपल्याला 1 लिटर दूध शिल्लक ठेवायला लागतं। आपण जर ह्याच्यातलं चहाला वरचीवर खायला दूध वापरलं तर आपली अशी साई येत नाही। त्यामुळे आपण एका पातेल्यात शिल्लक दूध ठेवायचं नेहमी, आपल्याला लागतं एवढंच। आपल्याला जास्तीचं दूध आणण्याची गरज नाही तूप बनवण्यासाठी, पण आपलं रोजचं दूध असतं ते फक्त 1 लिटर दूध आपण शिल्लक ठेवायचं। मस्त साई निघते त्याच्यामुळे आपली। तर हे पा, किती मस्त जाड साई निघालेली, 1 लिटर दुधावरची साई आहे फक्त ही। तर आपण काढून घेऊया एका छोट्या वाटीत। आपण दही विरजायचे, तुम्हाला दह्यापासून नसन करायची तर आपण फक्त साईची पण करू शकतो, पण त्याच्यावरचं एवढं तूप खास होत नाही, त्याच्यामुळे आपण दहीच बनवून घ्यायचं। ते पा, आम्ही वाटीत साई टाकलेली, आणि त्याच्यात दूध गरम केल्यावर थोडंसं कोमट दूध कपभर ओतून घेतलेलं आहे, त्यामुळं मस्त दही होतं। त्याच्यात 1 चमचा आपण विरजण घालून घ्यायचं कोमट दुधामध्ये, आणि ते व्यवस्थित खाली आपण मिक्स करून घ्यायचं दुधामध्ये, त्याच्यामुळं दही मस्त विरजलं जातं। ते पा, आम्ही 1 चम्मच दूध दुधामध्ये दही घातलेलं आहे। तर आपण हे आता व्यवस्थित आपण दही घालून घेऊया, आणि याला कमीत कमी 7 ते 8 तास आपण झाकून ठेवून साईडला ठेवून द्यायचं। तर हे पा, आपण 7-8 तास कमीत कमी ठेवलेलं, त्याच्यानंतर आपलं दही पाहू शकता तुम्ही किती मस्त घट्ट दही झालेलं आहे आपलं। तर आपण दही विरजताना असं छोटीच वाटी वापरायची, जास्त पसरट भांडं वापरायचं नाही आपण। तर मी अशा पद्धतीच्या 2 वाट्याच वापरते दही विरजण्यासाठी, आपली साईज जुळून राहते मस्त, आणि काढताना आपल्याला सोपं पडतं। तर सेम मी ह्याच पद्धतीने अगोदर जवळजवळ 9-10 दिवस मी अगोदरच साई सासवलेली आहे। तर माझं 9-10 दिवसात हे तुम्ही पाहू शकता छोटं पातेलं भरलेलं आहे साईनी। सेम मी तुम्हाला दाखवलं वाटीमध्ये, ह्याच पद्धतीने मी साई सासवलेली आहे, आणि ह्या 2 वाट्यामधली 2 दिवसाची, म्हणजे सगळी साई माझी ही 12 दिवसाची साई आहे। आणि मी सेम असंच दही लावूनच साई काढली ही। तर आपण आता वाटीवरची साई काढून घेऊया। हे तुम्ही पाहू शकता आपण दही विरजल्यानंतर किती मस्त दही झाले, आणि वरच्या साईडला साई आली आली आपली सगळी, आणि आपल्याला खाली दही शिल्लकही राहतं खाण्यासाठी। आपण दही खाण्यासाठी वापरू शकतो किंवा रेसिपीतही वापरू शकतो एखाद्या। ते पा, आपण दोन्ही वाटीवरचं दही साई काढून घेऊया, आणि दही साईडला ठेवून देऊया आपण। दही आपण अजिबात टाकायचं नाही ह्याच्यात, नाही तर आपल्याला लोणी काढायला जास्त वेळ लागणार भरपूर, त्यामुळे आपण साईमध्ये बिलकुल दही घ्यायचं नाही। ही अगोदर मी सासवलेली ती पण काढून घेऊया पातेलीमधली आपण। ते आपली सगळी साई एका मोठ्या पातेलीमध्ये काढून घेतलेली आपण,
आणि आपण ही साई फेटून घेण्यासाठी, लोणी काढण्यासाठी असा थोडासा मोठ्या चम्मचचा वापर करायचा. छोट्या चम्मचने आपल्याला जास्त वेळ लागेल, तर थोडासा मोठा चम्मच घ्यायचा आपण. आणि पाणी न टाकता आपण अगोदर 3 ते 4 मिनटं किंवा 5 मिनटं आपण व्यवस्थित फेटून घ्यायचं. आधी थोडंसं आपण मिक्स करून घ्यायचं आणि एक सारखं आपण कमीत कमी 4-5 मिनटं आपण फेटून घेणार आहे त्याला. हे पहा, आपण अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतलेले अगोदर सगळी साई, आणि आपण आता याला फेटून घेणार आहेत. आपली फक्त साईच आहे त्याच्यामुळे आपल्याला लोणी यायला, लोणी व्हायला ह्याचं जास्त वेळ नाही लागत. सगळे मिळून आपल्याला 7-8 मिनटं किंवा 9 मिनटामध्ये आपलं तूप तयार होतं, रस लोणी तयार होतं आपलं. तर हे पहा, मी 5 मिनटं फेटून घेतलेलं, किती हलकं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यात आता मी 1-1.5 ग्लास पाणी किंवा 2 ग्लास पाणी आपण ओतून घ्यायचं, आणि परत 1-2-3 मिनटं आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे लोणी आपलं तयार झालेलं आहे, पण आपण पाण्यामध्ये परत 2-3 मिनटं छान हे केल्याने आपलं लोणी मस्त जुळून येतं. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण पाण्यामध्ये लोणी हलवत राहायचं. आपल्याला लागली गरज थोडीफार पाण्याची तर परतही पाणी टाकू शकतो. आणि पाणी आपण साधं वापरलेले, थंडीचे दिवस आहे थोडेसे, पण गरमीच्या दिवसात तूप केलं तर आपण फ्रीजमधलं थंड पाणी वापरायचं, त्यामुळे पटकन लोणी येतं आपलं. पण आता आपल्याला थंड पाण्याची गरज नाही, साधंच पाणी वापरलेलं आहे माठामधलं. ते पाहू शकतो तुम्ही, मी परत 2-3 मिनटं मस्त फेटून घेतलेले. ते पाहू शकता मस्त आपलं लोणी कसं ताकावरती तरंगले, ह्याचा अर्थ आपलं मस्त लोणीवरती आले आणि लोणी जुळून आले मस्त. तर आपण आता हे लोणी काढून घेणार आहे. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हे पहा तुम्ही, किती मस्त आपलं लोणी आलेलं आहे पाहू शकता, आणि मस्त आपलं वरती तरंगलेले. आता आपण दुसऱ्या पातेल्यात लोणी काढून घेणार आहे. आपलं कमी वेळेत मस्त असं छान आणि भरपूर लोणी निघतं, पण आपण त्याच्यासाठी फक्त साई वापरायची, दह्याचा आपण अजिबात वापर नाही करायचा ह्याच्यामध्ये. नाही तर आपली दही वापरला आपण लोणी काढताना तर आपलं असं पटकन लोणी येणार नाही, भरपूर वेळ लागतो आपल्याला दही टाकल्यामुळं. त्याच्यामुळे आपण फक्त साईचाच वापर केलेला आहे लोणी काढण्यासाठी. हे पहा आपण आता, आणि आपण लोणी चमच्यानेच काढून घ्यायचं. पण अशा पद्धतीने व्यवस्थित ताक निथळून त्याच्यातलं लोणी काढून घेणार आहेत. घरच्या घरी आपलं एकदम मस्त तूप होतं असं नक्की एक वेळा तुम्ही करून पहा. तुमचं 1 लिटर दूध असू द्या, 1/2 लिटर असू द्या, फक्त रोजची रोज तुम्ही साई ठेवत राहा. आणि 10-15 दिवसाच्या नंतर थोडंफार करून पहा तुम्ही एक वेळा, एकदम मस्त आपलं घरच्या घरी तूप तयार होतं. आपण अशा पद्धतीने सगळं लोणी काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता. आणि आपण हे शिल्लक राहिलेलं ताक याची कढी बनवू शकतो, किंवा आपण मीठ टाकून आपण पिऊ पण शकतो. हे पहा आपण सगळं लोणी काढलेलं आहे. आपण आता हे तूप बनण्यासाठी गॅसवर ठेवणार आहेत. त्याच्या आधी आपण स्वच्छ 2 ते 3 वेळा लोणी आपण धुवून घेणार आहेत. ते पहा अशा पद्धतीने आपण पाणी टाकून व्यवस्थित चमच्याने आपण मिक्स करून लोणी धुवून काढायचं. त्याच्यामुळे आपल्या तुपाला आंबट वास राहत नाही आणि तूप जास्त दिवस टिकण्याला मदत होते.
त्यामुळे आपण लोणी व्यवस्थितच धुवूनच तूप बनवायचं। तर हे पहा आपण असं मस्त 2 ते 3 वेळा तरी आपण धुवून घेणार आहेत लोणी, आणि पाणी आपण हे काढून टाकून देणार आहेत। आपण असं लोणी धुवून घेतल्यामुळे तूप पण आपलं कडून पटकन तयार होतं, जास्त वेळ नाही लागत आपल्याला कडवायला। आणि आपण जर न धुता ठेवलं तर आपल्याला जास्त वेळ लागू शकतो। तर आपण 2-3 वेळा धुवून व्यवस्थित गॅसवर ठेवलेले आहे, तर आपण गॅसवर लोणी ठेवल्यानंतर सुरुवातीला आपल्या थोडंसं लोण्याचा फेस होतो, त्याच्यामुळं गॅसवर ठेवून आपण लक्ष ठेवत राहायचं सारखं, नाही तर फेस होऊन आपलं लोणी सांडू शकतं तूप, त्याच्यामुळे आपल्याला लक्ष ठेवतच तिथं थांबायला लागतो थोड्या वेळ, आणि गॅस बारीकच ठेवायचा, नाही तर आपलं सांडू शकतं बाहेर थोडं, सुरुवातीला फेस होतो लोण्याचा, आपण लक्ष ठेवतच राहायचं। ते पहा तुम्ही कसा फेस झाला आहे, आपण हलवत राहायचं सुरुवातीला थोडं, एक 4-5 मिनटं तरी। पहा आता आपलं फेस कमी झालेलं आहे लोण्याचा, आणि तूप दिसायला लागलेलं आहे थोडं थोडं। तर आपल्याला आता ह्याच्यापाशी सारखं उभं राहण्याची गरज नाही किंवा हलवत राहायची गरज नाही, बारीक गॅसवर आपण ठेवून द्यायचं। आणि हे पहा आपलं एक 20-25 मिनटं आपल्याला लागलेलं आहे तूप कडवायला, तर आपलं होतच आलेलं आहे आता। हे पहा आपलं तूप आता होत आलेलं आहे, पहा आपण तूप झालेलं आहे आपलं। आपण तूप झालं आहे का क्षण ओळखायचं, तर आपली बेरी पहा लाल कलरची झालेली सगळी एकदम, तर आपलं तूप रेडी झालेलं आहे आता। तर आपण गॅसवरून खाली ठेवायचं उतरून, आणि पूर्ण थंड करून गाळून घ्यायचं। तर हे पहा मी असं तूप गाळून घेतलेलं आहे थंड करून, तर आपण असं गाळून घ्यायचं आहे तूप। पाहू शकतो तुम्ही, आणि 4-5 तासांनी तुम्हाला दाखवणार आहे नंतर मी। तर हे पहा 4-5 तासानंतर थंडीचे दिवस आहेत, तर आपलं तूप कसं एकदम मस्त आळलेलं आहे तुम्हाला मी दाखवते, कसं रवाळ तूप झालं आहे मस्त आहे। पाहू शकतो तुम्ही किती मस्त तूप झालेलं आहे, आणि एकदम मस्त सुगंध येतो आहे तुपाचा आपल्या, आपलं ओरिजिनल तूप घरच्या घरी तयार झालेलं आहे अशा पद्धतीने।